तुम्हाला खरंच चालणार आहे का मी नाव ठेवलेलं? नाही, छोकलीचं नाव मी ठरवलंय. अभि अनघा नाही, बाकी सगळं आतापर्यंत मी तुमचं ऐकत आलं. माझ्या बाळाचं नाव दुसऱ्या कोणीही ठेवलेलं मला चालणार नाही, मीच ठरवणार आहे. मी सांगेन तेच नाव उद्या तिच्या कानात सांगायचं. मी तिचा बाप आहे आणि तेवढं करण्याचा अधिकार मला नक्कीच आहे. छकुलीचं नाव मीच ठरवणार आहे. मला नाही चालणार. माझ्या मुलीचं नाव काय असेल हे मला न विचारता कुणीच नाही ठरवायचं. अनघा, आता विरोधाला विरोध करू नकोस. माझ्या मुलीचं नाव मी ठेवणार आहे, यात मी काय चुकीचं बोललो? प्रॉब्लेम काय ना अभि, मी आज आत्ता तुझं हे मान्य केलं ना की मग तुझ्या अपेक्षा वाढायला लागतात आणि मग मी ठरवणार, मी करणार, मी जे बोलेन तेच व्हायला पाहिजे, हे वाढायला लागतं तुझं. अगं, पण हा छकुलीच्या आयुष्यातला मोठा निर्णय ना, मग तो बापाने नको का घ्यायला? आई पण घेऊ शकते ना मुलीच्या आयुष्यातला मोठा निर्णय. मग मी तो घेतला. माझ्या मुलीचं नाव तिच्या आजीने ठेवावं. आणि मला ते नाही आवडलं तर? हेच माझंही म्हणणं आहे अभि. सारखी तुझी आवड एक वेगळीच काहीतरी का असायला हवी? बाकी 10 जणांना ते नाव आवडलं आणि तुलाच नाही, असं कसं होईल? मुद्दा तो नाही अनघा. माझा माझ्या मुलीवर तेवढा हक्क आहे का नाही? मग बाकी सगळ्यांचाही तिच्यावर हक्क आहेच ना. मी तिची आई आहे, आप्पा पणजोबा आहेत, आजी पणजी आहे, बाबा, ताई, ईशा, यश, अगदी संजना सुद्धा तिची कोणीतरी लागते. आपण एकत्र कुटुंबात राहतो अभि, त्यामुळे सगळ्यांचाच तिच्यावर हक्क आहे. मी इथे आल्यानंतर जे काय पाहिलंय ना, त्यानुसार आपल्या घरात सगळ्या गोष्टी ह्या एकत्र बोलून ठरवल्या जातात, तशी ही सुद्धा ठरवली जाईल. हे बघ, तुला जर एखादं नाव आवडलं ना तर तू सांग ना, पण मी ठरवेन तेच नाव, उद्या कानात सांगेन तेच. हा काय ॲटिट्यूड आहे? अगं, मग आई उद्या कुठलं नाव ठेवणार आहे हे तुला माहिती तरी आहे का? ते तिने आयत्या वेळी सांगितलं तर ते तुला चालणार आहे? ही हिपोक्रसी का अनघा? बाबा, बघितलं ना, जसे आईने आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातले निर्णय एका फटक्यात घेऊन टाकले, तसं आता अनघा करते. वेलकम टू द क्लब. म्हणजे बायकांना निग्लेक्ट केलं जातं असं म्हणत म्हणत पुरुषांनाच कोणी काही किंमत देत नाही या घरात. खऱ्या अर्थाने मातृसत्ताक पद्धती आहे आपल्या घरात. एक मिनिट, पण मी कुठला निर्णय घेतले? तू तुझा स्वाभिमान म्हणून घर सोडून गेलीस. आमच्यावर त्याचा काय परिणाम होईल याचा विचार तू नाही ना केलास? अभि, अरे तू सगळ्यात मोठा होतास आणि मी तुमच्याशी सगळ्यांशी सगळं बोलले होते. नाही आई, तू कधीच बोलत नाहीस. तू तुझा निर्णय ऐकवतेस, ते तू आत्ताही करणारेस. तू छकुलीचं नाव आम्हाला सांगणारेस, सुचवणार वगैरे नाहीयेस. आणि इथे तुझे सगळे भक्तगण ते जगातलं सगळ्यात चांगलं नाव असल्यासारखं डोक्यावर घेऊन नाचणार आहे. अभि, तू पुन्हा तसंच बोलायला लागलास. अभि, अरे काय विषय फलतीकडे नेतोय? अप्पा हो, माझी बायको माझ्यापेक्षा दुसऱ्या कोणाचं तरी मन जपण्याचा विचार करते ते मला नाही आवडत. ॲज सिम्पल ॲज दॅट. मग ती माझी आई असली तरी. तू जपलंयस का तुझ्या बायकोचं मन? अरे का सारखी एकास एक करतेयस? मी करतोय ना प्रयत्न सगळं बदलण्याचा. मग मी सुद्धा तुला सांगितलंय की मला जरा वेळ लागेल. एक मिनिट, एक मिनिट. अभि, माझा तुला विरोध नाहीये. अरे तू माझाच मुलगा आहेस, तू नाव ठेवलंस तर आनंदच होईल मला. अनघा, तुला चालणार आहे ना अभिनी नाव ठेवलेलं?
अनघा, ताई माझं काही म्हणणं नाहीये, पण हा ॲटिट्यूड, हा अडमुठेपणा मला नाही मान्य. ठीक आहे, ठीक आहे, आपण आधी आत्ताचा विषय संपवूया. अभि, तू ठेव चकुलीचं नाव, आम्हाला सगळ्यांना चालणार आहे. ए बाबा, मी तुला आधीच सांगते, चकुलीचा भलतं असेल तर नाव ठेवू नकोस, नाहीतर तिचं पुन्हा एकदा बारसं करायला मी कमी करणार नाही. हा नाही ग आजी, विश्वास ठेव माझ्यावर, सगळ्यांना आवडेल असंच नाव मी निवडले. मला फक्त ते आता इथे सांगायचं नाहीये, कारण उगाच मग आपल्या घरात त्यावर खूप चर्चा होणार आणि मग त्यालाही फाटे फुटणार. अभि, असं काही नाही होणार, तू नको सांगूस कोणाला. चला आता झालं ना सगळं, जेवायला बसूया. चला. अहो, दुपारीच म्हणालात ना, माझं पोट गच्च भरलंय, रात्री काही जेवणार नाही म्हणून विसरलात का? मी काहीही विसरलेलो नाही, पण आता मला भूक लागलेली आहे, मग मी माझं मत बदललं तर चालेल का? चल जेवायला वाढ. बरोबर, चला आवरा सगळे, या मी वाढते. ये ग ईशा. हा, अनिश कधी गेला ग? मला त्याला बक्षीस द्यायचं होतं, छान पतंग उडवतो, उत्साही आहे, सगळ्यात भाग घेतो, छान बोलतो, छान गातो, चांगलाय. बरं, आता हे ठेव आणि जेवायला ये लवकर. आई, हे दोघं बघ कसे लहान बाळासारखे झोपले. बघ ना ग, असं वाटतं इथे शेजारी अजून दोन पाळणे लावावेत आणि ह्या दोघांनाही त्यात झोपवावं. अगं दमली आहेत ती दोघ, काल अतिशय प्रामाणिकपणे काम करत होती दोघ. माहिती आप्पा मला, ओट्यावर सांडलेली कॉफी, कॉफीचे मग बघून लक्षात आलंय माझ्या. पण सुरेख सजवलंय हा घर दोघांनी. दोघांनी नाही, तिघांनी. अभि सुद्धा रात्रभर जागा होता. मी उठून त्यांना झोपायला सांगितलं तेव्हा अभि जाऊन आज झोपला. काय म्हणा, पण खूप सुंदर सजावट केलेली आहे. अगं पाहण्या बघ, किती सुंदर सजवलं त्याने. तुला सांगतो अरुंधती, घरामध्ये मुलांशिवाय उत्साह येत नाही, हे खरंय. हो अप्पा, आणि किती मनापासून करतात, एकमेकांच्या आनंदात सामील होतात. ही मुलं लहान असताना ना अप्पा मी एक स्वप्न पाहिलं होत, आत्ता जसे एकमेकांचा हात धरून रस्ता ओलांडतायत ना, तसे मोठे झाल्यावरही एकमेकांचा हात धरून सगळे रस्ते ओलांडू देत आणि एकत्र प्रवास करू देत. आज सुदैवानी तिघही एका छताखाली आनंदाने राहत आहे, हे बघून इतकं समाधान वाटतं ना अप्पा, आणि हे समाधान कुठल्याही सन्मानापेक्षा मोठं आहे. खरंय ग तुझं, पण तुझ्या या दोन रत्नांना आता जाग करावं लागेल, सगळं आवरावं लागेल, लोक येतच असतील आता. हो, पण त्यांना उठवायला नको वाटतंय, झोपू द्या ना थोडा वेळ. ताई, तोपर्यंत आपण स्वयंपाकाचं बघूया. अरे देवा, केवढा पसारा हा, पण हे दोघं झोपलेलेच आहेत. अरे मध्ये काय झोपलेत हे? आई पोरांना उठा. अगं ही काय झोपायची जागा आहे का? आई झोपू दे जरा वेळ. झोपू दे काय, सूर्य डोक्यावर आलाय, तस तू यांना डोक्यावर घेऊ नकोस. यश, ए यश, चल उठ. यश गदड्या उठ. आजी झोपू दे ग, सूर्य खांद्याशी आला ना की उठतो मी. चालणार नाही. अरे किती पसारा करून ठेवलंय, काय करतात? ईशा, ईशा उठ. अरुंधती, आवरून घे सगळं. अगं पसारा काय म्हणतेस कांचन, किती सुंदर सजवलंय ते बघ. अहो सजावट केली टीस भर, पसारा केलाय हात भर. चला आवरा रे सगळं. नाही हे असं उठायचं सुळीच घेऊन येते मी. थांब, उठलोय, उठतोय, 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 उठतोय.
एक दिवस झोपू देत नाही मला या घरात. अग आज कुठला दिवस आहे ते तरी बघा. हा अरे हा अरे हो काय कशासाठी केलंय मग हे सगळं. उठलं उठलं नाही आलं माझ्या लक्षात. तू पण उठतच. नाही पण तुम्ही मुलांनी हे सगळं छान केलंय बर का. कांचना अगं मुलांनी रात्रभर जागून हे सगळं केलंय. अगं तू ऑर्डरी सोडून घोरायला लागली होतीस पण तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलांनी कसलीही कसर सोडलेली नाही. निदान त्यांचं तरी कौतुक कर. वा छान सजवलंय. चालेल आता दिसतंय तुला हे सगळं. हो पण यांचा सत्कार समारंभ नंतर करूया. आता पटापट उठा रे पाहुणे येतच असतील. हो हो ए मुलानो चला उठा उठा पटकन मी कॉफी करते तुमच्यासाठी. आई खायला काहीतरी कर मला खूप ऍसिडिटी झाली आहे. ती जागरणामुळे झालेली आहे काही नाही कारण ती साधी तांदळाची धिरडी कर. तांदळाची धिरडी मला पण. अगं बाई आली का माझी माहिती. कांचन 15-20 मिनिटांपूर्वी तिचा फोन येऊन गेला होता. गप्प बसा हो तरी सुद्धा ती आली आहे याचा आनंद झालाय मला. आता मी आवरून आल्या. मी पण आलो. काही बोलू नको. अरे आता काय हे अचानक. हो मग नातीला भेटायला यायला नको. आणि काय ग हा सारखं आपलं ऑफिस 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 ऑफिसची कामं जरा कमी कर. हा राबतेस बाई तू. अगं कधीतरी एखादा फोन करावा चौकशी करावी 5 मिनिटांसाठी भेटून जावं ते काही नाही. महिनोन महिने येतच नाही. अनघा मी तुला सांगते आता छकुलेला भेटायला वर्षातून 2 वेळा येईल ही. आणि प्रत्येक वेळी म्हणेल अगो बाई किती मोठी झाली ही आणि जाईल आपल्या घरी परत निघून. अनघा तू आधी छकुलीला घेऊन ये जा. हो आणते. आई अगं खरंच मला यायला शक्य नाही झालं. केदारची नवी नोकरी आहे आणि त्याला अजूनही थोडं जपावं लागतं. काय ग आमचे बापू बरे आहेत ना. हो अप्पा तसा तो बरा आहे पण तरी आम्ही त्याला शक्यतो एकटं नाही सोडत. आई प्लीज चिडू नको ना. मला माहिती की मी आल्यामुळे तुला खूप आनंद झालाय. ते मीच सांगितलंय तुला. तुझी काळजी वाटते ग विशु. मुलगी दूर असली ना की आईच्या जीवाला काळजी वाटतेच. अगं पण मी आता आजी झाले. आजी आजीबाई बसा गरम गरम धिरडी करते. अगं बाई बसाव काय. आत्या अगं माझी बाई आले आले गोदाम कशा तू. अगं माझ्या गोडांबा कोण भेटायला आलं. आजी ए आई माझ्या लहानपणीचे सगळे फोटो असेच दिसायचे ना. चला आता आणखीन एक वाटेकरी झाला. असू द्या ती जर विशाखासारखी दिसत असेल ना तर चालेल मला म्हणजे माझ्यासारखीच. ए पण आपल्या छकुलीचं नाव काय ठेवतो आपण. छकुली ते सरप्राईज असणार आहे. सरप्राईज छकुलीचं नाव सरप्राईज. अनिश भियो काय झालं तयार होणं चल जायचंय आपल्याला. चाचू मी नाही येत. का ठीक आहे ना सगळं तब्येत बरी आहे ना तुझी. नाही मी बरा आहे. मग मी खूप नर्वस झालो. का कालपासून ईशाशी माझा काहीच कॉन्टॅक्ट झाला नाही. अच्छा अरे पण मग काहीतरी मेसेज वगैरे कर तिला. काय मेसेज करू कळत नाहीये. काही रॅन्डम हाय हाऊ आर यू हॅड डिनर. फारच वनबी वाटतं रे ते. काय वाटतं म्हणजे मी आहे माझ्याकडे बघ असं वाटतं. पण तेच तर तुला तिला सांगायचं आहे ना. हो ना रे पण चाचू मी थांबतो ना घरी तू आणि आजी जाऊन ये. अनिश नाऊ यू आर ओव्हर थिंकिंग. लगेच काय आज जाऊन तिच्याशी सगळं तुला बोलायची गरज नाहीये. मित्र म्हणून तिने तुला बोलवलंय ना तिथे जा नॉर्मल मित्रांसारखे वागा बोला काय प्रॉब्लेम आहे. हो रे पण आता मी हे सगळं तुला इतकं क्लिअर सांगितलं ना त्यानंतर मला जास्त प्रेशर येत आहे. अनिश वेडेपणा करू नकोस तीही वाट बघत असेल तुझी. हा चल आता पटकन चला. तू थांबतो ना मी घरी. अनिश चल तू आता जर लवकर आवरलं नाहीस ना मी तुला आहेस तसा उचलून घेऊन दे. चला पटकन पटकन चल पटकन. हे काय अजून तयार नाहीस तू. आलो आलो लवकर ये. हो काय करतोय बर आशू
आज बोलू ना मी विद्या त्यांची आणि कांचन त्यांची. कशाबद्दल? कशाबद्दल? भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल बोलणार आहे का मी त्यांच्याशी? नाही नाही नाही, ते एक वेळ चालेल. कांचन त्यांचं त्याच्यावर काहीतरी तुफान म्हणणं असेल, पण याबद्दल नको. माझ्या आणि अरुंधतीबद्दल आज तू बोलू नकोस, आधी त्यांना आपापसात बोलू दे. अरे पण अरुंधतीला कांचन त्यांची बोलायला अवघड वाटत असेल तर? आणि माझ्याशी जरा नीट बोलतील त्या, मला एकदम उडवून लावणार नाही. तुला असं वाटतंय पण तसं काहीही नसू शकतं. मागे एकदा सुद्धा तू त्यांच्याकडे हा विषय काढला होतास तेव्हा त्या किती टँजंटवर गेल्या होत्या, साफ दुर्लक्ष केलं होतं तेव्हा त्यांनी आपल्याकडे. हो पण आज मी तसं होऊ देणार नाही. तेव्हा मी फार जोर देऊन बोलू शकले नाही, कारण मला अरुंधतीचं म्हणणं काय आहे हे नीट माहीत नव्हतं आणि मला तिला अडचणीत टाकायचं नव्हतं. पण आता तसं नाही आहे, तुमच्या दोघांमध्ये सगळं स्पष्ट झालेलं आहे, तर आता बोलणं गरजेचं. हो हो, पण आज तू बोलू नकोस. आज आपण अनघाच्या मुलीच्या बारशाला चाललोय, त्यामुळे आजचा दिवस बाळाचा आणि अभियानगाचा असू दे. तिथे जर हा विषय निघाला ना तर वातावरण बदलेल आहे. अशोक, त्याची तू अजिबात काळजी करू नकोस. आजच्या दिवशी अनघाला कुठलाही त्रास होईल असं काहीच मी करणार नाही. फक्त तुला एवढंच सांगते की जर विषय निघालास तर मी नकार वगैरे देणार नाही, कारण आता याच्यामध्ये काही लपवावं किंवा टाळावं असं मला वाटत नाही. पण आई. आशु, हे बघ, तुम्ही एवढे मोठे आहात की खरं तर आम्हाला यात कशातच पडायची काहीच गरज नाहीये. तुम्ही सगळं मॅनेज करू शकता. फक्त मला असं वाटतं की अरुंधतीला आप्पांशी किंवा कांचनताईंशी बोलणं अवघड जात असेल, तिला ऑकवर्ड वाटत असेल, म्हणून मी बोलणार आहे एवढंच. आणि दुसरं म्हणजे आम्ही आहोत ना, मग रीतीप्रमाणे पुढे जायला काय हरकत आहे? कुणीतरी तर पुढाकार घ्यायलाच पाहिजे ना, नाही तर कुणालाच घाई नाहीये आणि कुणाचंच काही म्हणणं नाहीये असं म्हणून हे वर्षानुवर्ष रेंगाळतच राहील. आशू, हसू नकोस, मला हौस आहे तुझं लग्न करायची असं समज. हा, हे सगळ्यात खरंय. हो मग काय हरकत काय? पण चला, मी रेडी आहे. मी सुद्धा रेडी आहे. म्हणजे बाळासाठी भेटवस्तू घ्यायची. चल चल. याच्यावर या 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 केळकर साहेब. नमस्कार नमस्कार. सुदेखा ताई, अहो तिथेच का उभ्या? या ना बस. या शाहसाहेब, या. ए या शारे, उठ. बसा बसा. आधी या ना. अभी तू अनघा आणि छकुलीचा आवडताय का? बघ जा बघतो. जा अभि. कुठे जायचं? पटकन पटकन. मम्मा कुठे तुझी? हे बघ तू. मम्मा मम्मा मम्मा. बघितलंस का छकुली, तुझं कौतुक करायला किती माणसं आली आहेत. आज ना तुला छकुली, चिमणी, माऊ, माणिक माऊ या सगळ्या नावांबरोबर अजून एक नाव मिळणार आहे. प्रेक्षक हो,
आजपर्यंत स्टार प्रवाह चॅनलला आपण भरभरून प्रतिसाद दिला, तसाच प्रतिसाद तुम्ही स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत रहा.